सातारा जिल्ह्यातील सर्व ताजा घडामोडी पाहण्यासाठी सातारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि आंबेडकर जयंती दिवशी कलेक्टर कार्यालयासमोर त्यांचा पुतळा जाळणार एवढं मात्र निश्चित. गुन्हे दाखल झाले तरी 72 गुन्हे. आता शेवटी जर बापासाठी आम्हाला जेलमध्ये बसावं लागलं तरी 72. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी भारनियम करू नये. महापुरुषाच्या जयंती दिवशी भारनियम केल्यास ऊर्जामंत्री यांना फिरू दिले जाणार नाही. असे झाल्यास त्यांचा पुतळा जाळण्यात येईल, तसेच महावितरणाच्या अधिकाऱ्यांना कोंडले जाईल, असा इशारा रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिलेला आहे. यावेळी सातारा येथील महावितरणाच्या कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांनी निवेदन दिलेले आहे. रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं भारनियमन करू नका या संदर्भात माननीय महावितरणचे आपले अधीक्षक अभियंता गायकवाड साहेब यांना निवेदन दिलं आहे. एकंदरच 2 दिवसावरती आंबेडकर जयंती येऊन ठेपलेली आहे. 2 दिवसाच्या जयंतीच्या कालखंडामध्ये भारनियमन करायचा घाट या महावितरण कंपनीनं घातलेला आहे. आमचा असं मत झालेलं आहे की आंबेडकर जयंती आलेली आहे म्हणूनच जाणीवपूर्वक हे 8 तासाचे भारनियमन करणार आहे. जर सकाळी 10 लाईट बंद केली तर संध्याकाळी साधारणपणे 6 लाईट येणार, म्हणजे दिवसभर काय करायचं. किंवा संध्याकाळी 8 बंद केली तर साधारणपणे 4 लाईट येईल. अशा प्रकारचं भारनियमन जे 8 तासाचं करायचं चाललेलं आहे ते अत्यंत निषेधार्ह आहे. बरं, भारनियमन केलं पाहिजे, परंतु महापुरुषाच्या जयंती असताना त्या संपूर्ण दिवसामध्ये भारनियमन केलं तर आम्ही ऊर्जा मंत्र्याला सातऱ्यात फिरू देणार नाही. किंवा 14 एप्रिलला जर भारनियमन झालं तर रिपब्लिकन पक्ष ऊर्जामंत्र्याचा पुतळा जाळल्याशिवाय राहणार नाही. कारण आमचा देह जर सजलेला आहे तो फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामुळे सजलेला आहे. आणि जर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिनी असं कोणी विघ्न आणण्याचा प्रयत्न करत असेल तर रिपब्लिकन पक्ष स्वस्थ बसणार नाही. वेळप्रसंगी आम्ही ऊर्जामंत्र्याला टाळेल. ऊर्जामंत्र्याचा पुतळा तर जाळू, पण नंतरच्या काळामध्ये एकही अधिकाऱ्याला आतनं बाहेर देणार नाही. कारण आम्हाला माहिती आहे की कोविडच्या काळामध्ये 2-3 वर्षामध्ये जयंती कुठल्याही प्रकारे साजरी झाली नाही. आणि आता जयंती साजरी होत असताना जर कुणी आडवळ काठी आणण्याचा प्रयत्न करत असेल, कोणत्या ना कोणत्या निमित्तानं भीमसैनिकाला आढळण्याचा प्रयत्न करणार असेल, तर आंबेडकरी तरुण स्वस्थ बसणार नाही. आंबेडकरी तरुणांनी आंबेडकर जयंती धोक्यात असती त्यांच्या, त्यामुळं धोक्यात जयंती घेतलेली असती, त्यामुळं त्यांच्या अनेक व्याख्यानं, प्रबोधनाचे कार्यक्रम, मनोरंजनाचे कार्यक्रम, तसेच मिरवणुका अशा प्रकार जनजागृतीचे कार्यक्रम रिपब्लिकन पक्षात तसेच आंबेडकरी तरुण करत असतो. आणि मग आंबेडकरी तरुणांच्या आनंदामध्ये जर कोणी विरजण आणण्याचा प्रयत्न केला तर मात्र रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता व आंबेडकरी तरुण आता स्वस्थ बसणार नाही. त्यामुळं आम्ही आता अधीक्षक अभियंते साहेबांना सांगितलेलं आहे. अधीक्षक अभियंत्यांनी आम्हाला सकारात्मक उत्तर दिलेली तर आमचा मी बंदे कशा प्रकारचं भारनियमन होणार नाही आणि विद्युत कशाप्रकारे चांगल्या रीतीने पुरवठा होईल याच्याबद्दल त्यांची त्या पद्धतीची चर्चा आणि त्यांचे कार्य चालू आहे. पण आणि तरीसुद्धा आम्ही आम्हाला त्यांनी सकारात्मक उत्तर दिले असले तरी आम्ही सुस्वस्थ बसणार नाही. आणि आम्ही पुनश्च्या उदयात येऊन भेटणार आहे की तुम्ही जर केलं तर आम्ही बी करणार, अशा प्रकारचं नियोजन आम्ही बी करणार आहे. ते सांगण्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आणि पुन्हा सांगतो आहे की जर भारनियमन झालं आणि आंबेडकर जयंती दिवशी जर विद्युत बंद केला तर ऊर्जा मंत्र्याला साताऱ्यात फिरू देणार नाही. आणि आंबेडकर जयंती दिवशी कलेक्टर कार्यालयासमोर त्यांचा पुतळा जाळणार एवढं मात्र निश्चित. गुन्हे दाखल झाले तरी 72 गुन्हे. आता शेवटी जर बापासाठी आम्हाला जेलमध्ये बसावं लागलं तरी 72, पण आता स्वस्थ बसणार नाही.